ਵੱਡੀ ਵੱਡੀ ਗੱਡੀ ਉੱਤੇ ਸ਼ੇਰ ਨੇ ਸਵਾਰ ਫੜ ਲਈ ਬੰਦੂਕਾਂ ਯਾਰਾ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਕਮਾਲ ਉੱਚਾ ਸਾਡੀ ਸ਼ਾਨ ਸਾਡੀ ਪੱਗ ਸਾਡਾ ਮਾਨ ਕੁੰਡੀਆਂ ਬਗੈਰ ਸਾਡਾ ਦਿਲਾਂ ਦਾ ਮਕਾਨ दक्ष पोलीस टाइमचे संस्थापक व खलाने गावचे देवदूत अर्थात सर्वे सर्वा विजय टाटिया यांनी खलाने गावासाठीच आपले जीवन समर्पित केले आहे आणि यापुढेही केवळ खलाने गावच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी करण्यासाठी ते पुढे येत आहेत. महाराष्ट्रात दारूबंदी व्हावी यासाठी त्यांची सुरुवात त्यांच्या वाढदिवसापासून म्हणजे 17 फेब्रुवारी पासून सुरू करणार असून त्याचे उद्घाटन भूमाता ब्रिगेडच्या रणरागिणी तृप्ती देसाई यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. खलाने गावासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. गावच माझ्यासाठी सर्व काही आहे ही त्यांची मनस्वी भावना आहे. सातत्यानं गावासाठी आणि गावातील लोकांसाठी काम करीत आहेत आणि करीत राहणार आहे. जीवनाचा अखेरचा श्वास आणि रक्ताचा एक एक थेंब गावासाठी अर्पण करणार असल्याचं त्यांनी विनम्रपणे सांगितलंय. गाव माझं संपूर्ण दैवत आहे माझ्यासाठी. ज्या लोकांनी माझ्या दुःखाच्या काळात माझ्या सोबत उभे राहिले, माझ्या पाठीशी उभे राहिले, मी जितकं प्रेम माझ्या परिवारावर करतो तेवढंच प्रेम गावावर करतो. कारण की गाव मला माझ्यासाठी इतकं अभावी झालेलं आहे की ते माझ्यावर प्रचंड प्रेम करतं. मी गावात गेल्यावर माझ्याबद्दल त्यांना आदर असतो, अशा गावाचा मी सुद्धा आदर केला पाहिजे. खलाने गावचे ते गेली 10 ते 15 वर्षांपासून सरपंच म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी त्यांच्या समाजसेवेला पत्रकारितेची जोड दिली आहे. दक्ष पोलीस टाईमच्या माध्यमातून सर्वसामान्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवलाय. त्याचबरोबर पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या प्रश्न आणि त्यांच्यावर होणारे अत्याचारही शासन दरबारी परखडपणे मांडण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. अनेक गरीब लोक सेवेअभावी मरतायत. ज्यांना सेवा मिळत नाही, ज्यांच्याकडे पैसा नसतो ते सेवा घेण्यासाठी जात नाही. मी ज्यांच्याकडे पैसा नसला त्यांनाही सेवा देण्याचा माझा मानस आहे. कमीत कमी पैसे घ्यायचे आणि त्यांना सेवा द्यायची आणि त्यांचं चेकअप करायचं, जेणेकरून कोणी जर आपल्या याच्याने जर वाचत असेल तर तो मी माझ्या परिवाराला माझा आशीर्वाद समजतो. विजय टाटिया यांनी एकदा जे ठरवले ते ठरवले, मग त्याला पूर्ण विराम दिल्याशिवाय ते शांत बसत नाही. दैनिक दक्ष पोलीस न्यूज निर्भीड असो की नाशिक विकास असो, यानंतर यूट्यूबच्या माध्यमातून दक्ष न्यूज वृत्त दैनिक सुरू करण्याचे काम असो की दक्ष पोलीस न्यूज 825 क्रमांक दक्ष पोलीस न्यूज सुरू करून त्यांनी आपली ध्येयपूर्ती केली असली तरी ते कायम प्रस्थापित राहावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आपलं काम आहे प्रयत्न करायचं, आपण प्रयत्न करत राहायचं. जे होईल ते होईल, त्याच्यासाठी मरण्याची तयारी आहे, प्रॉपर्टी विकण्याची तयारी आहे, खर्च करण्याची तयारी, जे होईल ते होईल. पण आपण प्रयत्न आणि मी जी मोहीम हातात घेतो ती सक्सेस करतो. तिला काही कालावधी लागू शकतो पण ती सक्सेस होणार आणि करणार. महाराष्ट्र पत्रकार संघाचे सर्वे सर्व अर्थात अध्यक्ष म्हणून त्यांची भरीव कामगिरी आहे. त्यांचे एक ना अनेक संकल्प करणारे व्यक्तिमत्व आहे. शिंदखेडा येथील 2 एकर जागेवर तळागाळातील सर्वसामान्यांसाठी संकल्पित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. एखादा संकल्प पूर्ण करण्यासाठी ते संपूर्ण महाराष्ट्र फिरताना 16-16 तास मेहनत करत असतात. यावरून त्यांच्यातील जिद्दी स्वभावाची कल्पना येते. आपले पाऊल जमिनीवर ठेवून राजकारणाचा प्रवास सुरू केलेला आहे. ज्या गावात ते लहानाचे मोठे झाले त्या खलाने गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून ते गेली 15 वर्षांपासून एक हाती सत्ता मिळवीत सरपंच म्हणून कार्यरत आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी खलाने गावात सर्वात प्रथम मूलभूत सोयी सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. त्यांनी मूलभूत प्रश्न सोडविलेच, त्याचबरोबर व्यायामशाळा मंदिरे बांधलीत, त्याचप्रमाणे शासनाच्या शौचालय हा उपक्रमही त्यांनी घरोघरी पोहोचवून एक प्रकारचा नवा आदर्श घालून दिला. गावात त्यांनी 100 शौचालय बांधली, आधुनिक पद्धतीची स्मशानभूमी तसेच दशक्रिया विधीसाठी शेडचे बांधकाम केले. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीची नवी इमारत उभारून आज ती दिमागदारपणे उभी आहे. यावेळी त्यांनी सरपंच पदाची जबाबदारी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ मीनाताई विजय टाटिया यांच्यावर सोपवली आहे.
विजय ताटिया यांनी गावातील भांडणे तंटामुक्तीच्या माध्यमातून कायमस्वरूपी संपवली. तेथे देवीच्या जत्रेची बंद पडलेली परंपरा सुरू केल्यानं विजय ताटिया खलाने गावातील नागरिकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. बघितलेल्या स्वप्नांना मूर्त स्वरूप देण्याचे काम ते नेहमीच करतात. त्यासाठी तेथे 2 एकर जमिनीवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारून गरिबांना अतिशय माफक दरात उपचार उपलब्ध करून देत आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचं डायलिसिस आणि किडनी ऑपरेशन, सोनोग्राफी, MR, CT स्कॅन, X-ray आदी सुविधा उपलब्ध आहेत. त्यांच्या आर्थिक मदतीमुळे अनेकांची संकटातून मुक्तता झाली आहे. विजय टाटिया हे एक पत्रकार, राजकारणी आणि समाजकारणी म्हणून यशस्वी आहेत. आणि याच विकास पुरुष विजय टाटिया यांच्या समाजकार्यात अजून एक काम महाराष्ट्रात दारूबंदी अभियान राबवून वाचविणार आहेत गरिबांचे संसार. तृप्तीताई देसाईंनी जेही काम आजपर्यंत हातात घेतलेलं आहे ते त्यांनी सक्सेस केलंय. त्यांची माझी काही खूप जुनी ओळख नाही, पण मी कार्यक्रमापासून जो त्यांचं एक फिनिशिंग पाहिला की ही काम करण्यामध्ये सक्सेस बाई व्हा, आणि अशा बाईला जर आपण आर्थिक मदत केली, गाडीची मदत केली, तर ती बाई हे काम सक्सेस करेल तिच्याबद्दल मला गॅरंटी होती. आणि ती बाई काम करेल ती मी आता तिला बहिणच मानलेली आहे. आणि तिला याच्या पुढे लागणारा खर्चसुद्धा संपूर्ण मी देईल. मला जरी काही अडचण आली, मला कुठून पैसे मिळाले नाही मिळाले मला त्याची आशा नाही, पण तृप्तीताईला लागणारा फिरणारा खर्च मी स्वतः देणार. कारण तृप्तीताई काय घरच्या खूप सुखी नाही आहेत. जेव्हा सामाजिक काम एखादं करते तर त्यांना आपण मदत केली पाहिजे, आणि त्या चांगलं काम करताय करणार म्हणून आपण त्यांनाही मदत करतोय.